नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण प्रल्हाद शिवाजीराव गवारे। आपण मोसंबी पिकाविषयी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण जो मोसंबीला सेंद्रिय खत कशा पद्धतीने द्यायचं आणि जे की शेणखत उपलब्ध नसतं बऱ्याच वेळेस, अशा वेळेस शेणखताला काय पर्याय आहे, शेणखताला पर्याय तो एक वेगळा पर्याय म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार आहे। मित्रांनो, शेणखताला पर्याय म्हणजे शेणखतच, कारण शेणखतासारखा पर्याय दुसरा असू शकत नाही, पण त्याला एक दुसरा एक पर्याय आहे की लेंडीखत, तो एक बऱ्यापैकी पर्याय होऊ शकतो। लेंडीखत जर पाहितलं तर दोन प्रकारे लेंडीखत आपण देऊ शकतो। एक प्रकारे शेळ्या मेंढ्यांचं लेंडीखत, जे की आपल्याला मोसंबी बागेमध्ये अतिशय उत्तमरित्या शेळ्या मेंढ्या जर बसवल्या तर ते एक आपल्याला व्यवस्थित होऊ शकतं। आणि दुसरं म्हणजे की आपण तर सेंद्रिय बेस वापरतो, सगळ्यात जास्त शेणखताची गरज ही मोसंबी बागेला असते। ज्यावेळेस आपण तानावर झाडं सोडतो ना, त्याच्या अगोदर अशा प्रकारे जर आपण शेतामध्ये मेंढ्या बसवल्या आणि त्यांची जर विष्ठा लघवी हे जर शेतामध्ये पडलं तर फार मोठ्या प्रमाणात जीवाणूंची संख्या वाढून उत्पादनात मोठी वाढ होते। अशा प्रकारे जर उत्पादनात वाढ होऊ लागली तर हा एक पर्याय निश्चित चांगला पर्याय म्हणून स्वीकारला जाऊ शकतो। याला जर पाहायला गेलं तर ही आपली बाग आहे। आपल्या बागेमध्ये जवळपास आता फार मोठ्या प्रमाणात हे अशा प्रकारे शेणखताची मेंढ्या बसून तयारी चालू आहे आणि हे अशा प्रकारे लेंडे वगैरे पडलेले असतात। याच्यामुळे सगळ्यात मोठा फायदा, गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा प्रयोग करत आहोत मोसंबी बागेमध्ये, सगळ्यात मोठा फायदा हा आहे की एक तर जमिनीमध्ये ऊब निर्माण होते, ऊब निर्माण झाल्याच्या नंतर झाडं पण चांगल्या प्रकारे तानावर येतात। झाडं तानावर येत असताना एक चांगला रिझल्ट दिसून आलेला आहे मागच्या 10 वर्षामध्ये मेंढ्यांचा, खतांचा। जिथं थोडंफार कमी बसवल्या जातात कडीच्या ह्याच्या झाडावर, तर त्या ठिकाणी आपण शेणखत टाकून घेतो। अशाच प्रकारे आपण गेली 10 वर्षापासून हा प्रयोग करतो आहे आणि ह्याचे रिझल्ट मोसंबी बागेमध्येच नाही, अनेक ठिकाणी चांगले येतात। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा।